ज्या काही चर्चा झालेल्या आहेत त्या सगळ्याच मीडियासमोर व्हाव्यात असे माझं काय मत नाही, परंतु पूर्ण किरण भाईंचा मान सन्मान महायुतीमध्ये केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील स्वतः अमित शाह साहेबांनी, मुख्यमंत्री महोदयांनी आणि देवेंद्रजींनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये जो संभ्रम होता की आता कोण उमेदवार असणार आहे, कशा पद्धतीनं उमेदवार असणार आहे, तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे असतील तरी देखील आम्ही प्रचारामध्ये पूर्ण ताकदीनं शिवसेना म्हणून सक्रिय होऊ. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे कोकणातली सीट म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेलाच मिळावा असं सर्व शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. आणि असं असताना भाजपला ही सीट का देण्यात आली, ही सीट देण्यासोबतच इतर कुठल्या जागेचे अदलाबदल किंवा काही, मला असं वाटतं की ज्यावेळी आपण नेतृत्व मानतो आणि केंद्रीय मंत्री अमित शहा साहेबांसारखी व्यक्ती अशा मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करते, मुख्यमंत्री महोदय ज्यावेळी सूचना करतात आणि देवेंद्रजींसारखा पूर्वीपासून सहकारी असलेली व्यक्ती ज्यावेळी काही गोष्टी सांगते, तर काही गोष्टीमध्ये चार पावलं मागं येणं हे आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं आणि चार पावलं मागं आलो याचा अर्थ भविष्यामध्ये काहीच करायचं नाही असं देखील भाग नाही. आम्ही ज्या विषयावर ठाम होतो त्या विषयावर ठाम आहोत. खासदार आज ना उद्या किरण भैयांना करायचं आहे हे निश्चित आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता जो काय आपण पेच म्हणता, तिडा म्हणता, गुंता म्हणता, तो सोडवण्यासाठी स्वतः किरण भैयांनी पुढाकार घेतला आणि राजकारणामध्ये मन किती मोठं असावं लागतं हे त्यांनी सगळ्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दाखवून दिले. या लोकसभेच्या जागेच्या व्यतिरिक्त म्हणजे त्या बदल्यात विधान परिषद ही राज्यसभा कुठला नेमका पर्याय असणार आहे ज्या ठिकाणी आम्हाला मला मला असं वाटतं की राजकीय ज्या काही चर्चा झालेल्या असतात त्याची जाहीरपणानं चर्चा व्हावी असं मला वाटत नाही, परंतु ज्या नेत्यांनी सांगितलेलं आहे, ज्या नेत्यांनी शब्द दिलेला आहे त्या नेत्यांवर अविश्वास दाखवण्याचं काही कारण नाही आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक पर्याय आमच्या समोर देखील होते, अनेक पर्याय होते, परंतु शेवटी त्या पर्यायानं एकनाथ शिंदे साहेबांना त्रास होऊ नये, देवेंद्रजींना त्रास होऊ नये, कारण त्या दोघांनी प्रामाणिकपणानं आमच्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि उद्या 24 तासावर फॉर्म भरायची वेळ आलेली असताना देखील आमचं काय अजून ठरत नाही, यासाठी आम्ही पुढं पाऊल टाकलं कारण शेवटी कुणीतरी पुढं पाऊल टाकलं पाहिजे. काही करून इंडिया अलायन्स जे त्याचे खासदार निवडून न येणं हे आमचं सगळ्यांचं धोरण आहे आणि म्हणून ते पाऊल किरण भैयांनी टाकलेलं आहे. तुम्हाला काही आश्वासन देण्यात आलेलं आहे का किरण सामंत यांची पुढे राजकीय पुनर्वसन केलं जाईल का? मला असं वाटतं की पुनर्वसनावर आम्ही अवलंबून नाही. आमची कुवत, आमचे कार्यकर्ते आणि आमचे पदाधिकारी हे पुनर्वसन स्वतःचं स्वतः किरण सामंतांचं करू शकतात एवढी ताकद आमच्या सगळ्यांमध्ये असल्यामुळं पुनर्वसनाचं म्हणजे आमचं पुनर्वसन तुम्ही काय करणार, आम्हाला तुम्ही काय देणार असं करून हा निर्णय घेण्यात आलेला नाही. मला असं वाटतं की त्यांच्या मनाचा हा मोठेपणा आहे. सगळी सिच्युएशन लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की 8 दिवसापूर्वी जे मी ट्विट केलेलं होतं ते याच सगळ्या भावनेतनं केलेलं होतं, परंतु ते ट्विट केल्यानंतर सुद्धा तिकीट मिळू शकतं असं भाजपाच्या काही नेते मंडळींनी सांगितलं आणि त्याच्या पुढं जाऊन सांगतो की भाजपाच्या एका नेत्यानं कमळ निशाणीवर लढावं हा देखील प्रस्ताव दिलेला होता, परंतु दुसरा कोणी राज्यकर्ता जर असता किंवा पदाधिकारी असता तर तो कमळावर जाऊन तिथं खासदार झाला असता, परंतु त्यांनी पूर्ण कुटुंबाचा विचार करून मी राजकारण करतोय, माझा विचार करून मी पुढच्या निशाणीवर लढलोय हा विचार करून त्यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवला की काही जरी झालं तरी ज्या पक्षामध्ये माझा भाऊ आहे त्याच पक्षाच्या निशाणीवर मी लढू शकतो, बाकी कुठच्याही निशाणीवर मी लढणार नाही हे सांगण्याचं धाडस देखील राज्यकर्त्यामध्ये असावं लागतं, पदाधिकाऱ्यामध्ये असावं लागतं, ते त्यांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखवलं. एकूणच आपण पाहतोय की जागा वाटप या सुरू आहे, चर्चा सुरू आहे, मात्र शिवसेनेच्या हक्काचे जे बालेकिल्ले आहेत ते एक एक करून भाजप आपल्याकडे खेचत आहे आणि यामुळे कुठेतरी शिवसेनेत अंतर्गत नाराजी देखील कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळते, कारण त्या ठिकाणी शिवसेनेचं पक्षीय बलाबल असताना देखील त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार दिला जातो यावरून प्रचंड आक्रोश. नाही, मला असं वाटत नाही. शेवटी आम्ही आमची भावना मांडली, एक मात्र नक्की आहे, मी रत्नागिरी सिंधुदुर्गच्या संदर्भातच बोलतो की धनुष्यबाणावर मी स्वतः निवडून आलो. आज जरी राजन साळवी आमच्यासोबत नसले ते देखील धनुष्यबाणावरच निवडून आले. दीपक केसरकर धनुष्यबाणावर निवडून आले, वैभव नाईक धनुष्यबाणावर निवडून आले. त्याच्यामुळे धनुष्यबाण हा घराघरामध्ये पोचलेला आहे तळकोकणामध्ये. वंदनीय बाळासाहेबांचा विचार असलेला तळकोकण आहे, परंतु ठीक आहे, नेते मंडळींनी एका सिनियर लीडरसाठी जर काही निर्णय घेणार असतील